बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी गणेश शिंदे, आपलं सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत की हरतालिका सणानिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी ऋतुजा गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आपण पाहत असतो की हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात, त्याच प्रकारचा हा वर्षातून एकदा येणार असून समग्र महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये जवळपास 95% महिला ह्या हरतालिकेचा उपवास धरत असतात आणि एक आपल्याला चांगला नवरा मिळावा, सात जन्मी नवरा मिळावा यासाठी देखील उपासना केली जाते। आणि विशेष सांगायचं म्हणजे ही उपासना ही लग्नाच्या पूर्वीपासून मुली देखील हा उपवास धरत असतात, एवढी प्रचंड मोठी पूजा अर्चा देखील करत असतात। त्यामागचं नेमकं कारण काय ते आपण थेट जाणून घेणार आहोत आमच्या पत्नी सौ ऋतुजा गणेश शिंदे यांच्याकडून। मॅडम काय सांगाल? नमस्कार, मी ऋतुजा गणेश शिंदे। हरतालिका व्रत कथा आणि पूजा अर्थातच म्हणजे पार्वतीने शिवपती हा मिळावा म्हणून ही केलेली पूजा आहे। मी लहानपणापासून ही पूजा करते आणि लग्नाच्या अगोदरपासून सुद्धा मी पूजा करत आलेली आहे। मी आता चौथीमध्ये होते तेव्हापासून मी उपवास धरते आणि जितके पानं गळतील पानं फळ कितीही असो, 21 असो, 16 असो वा 11 असो, ते आणून मी घरी महादेव पार्वतीची मी पूजा करत असते। राधाकृष्णाची जरी तुम्ही केली तरी काही हरकत नाही, महादेव पार्वतीची पूजा करणं हे म्हणजे पती पत्नीच सौभाग्यच आहे। ही पूजा खर तर कुमारिकेनं करायला पाहिजे, कारण का लग्नाच्या अगोदर चांगला पती मिळावा आणि सात जन्मी तोच आपल्याला लग्न झाल्याच्या नंतर सात जन्मी पती मिळावा म्हणून ही पूजा केली जाते। कुमारिकेनं केली जर पूजा ही तर तिचं भाग्यच आहे। मी लहानपणापासून करते ही पूजा आणि आता लग्न झाल्यावर पण मी करत आहे। दरवर्षी येणारी श्रावण महिन्यात अक्षय तृतीयाच्या दिवशी ही पूजा केली जाते आणि आज मंगळवार दिनांक 22 आज ही पूजा 30 तारखेला मी समाप्त केलेली आहे आणि सकाळपासून ही पूजेची तयारी मी करत होते। खर तर या पूजेचा अर्थ म्हणजे पार्वतीने घोर अरण्यात वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन घोर अरण्यात एका गुहेमध्ये वाळूची पिंड बांधून महादेवच हा मला पती मिळावा म्हणून त्यांनी ही पूजा केली होती। पार्वतीने आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध गेली, वडिलांनी तिचा विवाह पार्वतीचा म्हणजेच त्या हरतालिकेचा विवाह विष्णू सोबत ठरविला होता, पण हे पार्वतीला मुळीच आवडलं नाही। पार्वतीने घोर अरण्यात जाऊन शिवाची तपस्या केली आणि शिवाने एका ब्राह्मणाचे रूप घेऊन आले आणि तिला म्हणाले, ए मुली तू का करत आहेस ही पूजा करू नकोस, तो पापी आहे, तो गळ्यात अलंकार घालण्याच्या ऐवजी साप घालतो, देवदेवतांच्या सोबत हिंडण्याच्या ऐवजी तो भूत घेऊन तो महालात राहण्याच्या ऐवजी तो स्मशानभूमीमध्ये राहतो आणि त्या महादेवाची तू पूजा करतेस। पार्वतीला प्रचंड राग आला, संताप आला। पार्वती म्हणाली, काहीही असो पण मी शिवाची भक्ती करणार आणि ही हरतालिकेची पूजा करून मी शिवालाच प्राप्त करणार। मग महादेव आपल्या मूळ रूपामध्ये आले, पार्वतीला प्रसन्न झाले। तेव्हापासून ह्या पूजेचं नाव हरतालिका ठेवण्यात आलं आणि प्रत्येक महाराष्ट्रभर असो वा जगभरात असो मराठमोळी कोणतीही स्त्री ही पूजा करते आणि मी सुद्धा ती पूजा करत असते। माझं असं तुम्हाला म्हणणं आहे की प्रत्येक सुवासिनीनं हे व्रत केले पाहिजे, पूजा पण केली पाहिजे, सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून ही पूजा असते आणि सर्वांचं भाग्य आहे ज्यांनी ही पूजा केली होती। मी देवाकडे अशीच प्रार्थना करते, मला पण गणेश शिंदे सरांसारखा नवरा सात जन्मी मिळावा। धन्यवाद।
ताजा घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन